ताज्या बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील. धन्यवाद. नमस्कार, आपण पाहतात 4K डिजिटल चॅनल. खारघर येथे कॉलनी फोरमचे मुख्य समन्वयक श्री मधू पाटील यांचा वाढदिवस 19 डिसेंबर आणि कॉलनी फोरमच्या अध्यक्षा माजी नगरसेविका सोनीना अर्जुन गरड यांचा वाढदिवस 1 जानेवारी. यांच्या वाढदिवसनिमित्त 19 डिसेंबर ते 1 जानेवारी असा 14 दिवसाचा क्रीडा महोत्सव कॉलनी फोरमतर्फे खारघर येथे आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवामध्ये महिलांचे भव्य क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेमध्ये कामोटे, खारघर आणि तळोजा शहरातील संघांनी भाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत खारघर संघाला हरवून कामोटे संघाने विजय मिळवला होता. या कार्यक्रमात माजी नगरसेविका नीना अर्जुन गरड यांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळेस अनेक हितचिंतक कार्यकर्ते आणि नातेवाईक उपस्थित होते. हम लोग जन्मदिन इस बार हमने मनाया है, इसको कल्चर करने के लिए हम लोगों ने इस बार जन्मदिन मनाया है. और हमने इस बार सेलिब्रेशन में होते हुए यहाँ के जो लोकल लोग हैं, लोकल प्लेयर्स हैं, उनके लिए उसको स्पोर्ट कल्चर डेवलप होना चाहिए, इस एंगल से हमने विचार किया और इस 15 दिन के इवेंट हम लोगों ने यहाँ पे रखे. यहाँ पे हमने अंडरआर्म बॉक्स क्रिकेट, चेस, कैरम बोर्ड, बैडमिंटन, वॉलीबॉल कॉम्पिटिशन, फुटबॉल कॉम्पिटिशन, इसके अलावा यहाँ पे आधार कैंप भी हम लोगों ने लगाए थे. आभा का योजना, आयुष्मान भारत का योजना और सारे गेम्स, जितने गेम्स हमारे भारत देश में खेले जाते हैं, खो खो से लेकर कबड्डी तक, सारे गेम्स हम यहाँ पे खिलवाए और काफ़ी अच्छा रिस्पांस हमें मिला है. क्योंकि आज हम देख रहे हैं आजकल की पीढ़ी है खाली वीडियो गेम्स, यूट्यूब, फेसबुक, इसी पर लगी रहती है, इंडोर गेम्स में बनी रहती है. कहीं ना कहीं बाहर निकालना बहुत ज़रूरी था, इसलिए हम लोगों ने आउटडोर गेम्स के लिए प्रमोट किया और जितने प्लेटफॉर्म यहाँ पे अवेलेबल करके दिया था ताकि सारे बच्चे बाहर आके एक प्लेटफॉर्म पे खेल सकें. काफ़ी अच्छा रिस्पॉन्स हमें मिला और मैं सब पूरे पनवल वासियों के, खारघर वासियों के, कामोटा वासियों के शुक्रगुजार हूँ. सभी ने यहाँ पे आके खेल का आनंद उठाया और बहुत ग्रैंड सक्सेस हमें मिला. कॉलोनी फोरम तर्फे इथे हा जो कार्यक्रम आयोजित करून एकदम सक्सेस करून दाखवला, तर दुसऱ्या ठिकाणी म्हणजे कामोठे वगैरे ठिकाणी जिथे फोरमचं जास्ती उपलब्धी आहे तिथे करणार का, आयोजित करणार का असे कार्यक्रम? कार्यक्रम संपूर्ण पनवेल म्युन्सिपल कॉर्पोरेशन एरियामधील सर्व लोकांसाठी होता. इथे कामोठेमधील पण काही लोकांनी भाग घेतला होता, तळोजामधील सुद्धा लोकांनी भाग घेतला होता. फर्स्ट टाइम इथे महिला क्रिकेट मॅच झाली, इथे कामोठा तळोजामधील महिलांनी भाग घेतला होता. त्याचबरोबर इथे डान्स कॉम्पिटिशन झाले आणि सिंगिंग कॉम्पिटिशन झाले. डान्स कॉम्पिटिशनमध्ये कळंबोलीमधील सुद्धा मुलं आली होती, खारघरची मुलं होती, तळोजाची मुलं होती. म्हणजे आपला हा जो कार्यक्रम झाला तो संपूर्ण पनवेल म्युन्सिपल एरियासाठी झालेला आहे. सगळ्यांनी त्यामध्ये भाग घेतला होता. गेले 10 दिवस खेळाबद्दल, स्पोर्ट्सबद्दल कार्यक्रम आयोजित केला, पण असं बघण्यात आलं पनवेल महानगरात एक एक मैदानं गडप होत चाललेली आहेत आणि जी शाळेची अटॅच काही काही खेळाची मैदानी आहेत ती शाळा हडप करतात आणि जनसामान्यांना द्या देत नाही. याबद्दल आपलं काय म्हणणं, जरा आपण याबद्दल जरा खुलून बोलावं. मी या पनवेल महानगरपालिका एरियामधला गेल्या 22 वर्षापासूनचा रहिवासी. हे शहर शिडकोकडून बनताना मी एकदम बारकाईनं पाहिलेलं आहे. शिडकोचं जे प्लॅनिंग आहे, या प्लॅनिंगमध्ये वेगवेगळे नोड आहेत आणि वेगवेगळे सेक्टर आहेत. प्रत्येक सेक्टरला शिडकोकडून एक प्लेग्राऊंड सेपरेट दिलेलं आहे आणि स्कूलला जोडून दुसरं प्लेग्राऊंड आहे. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की जे स्वतंत्र प्लेग्राऊंड आहेत ते वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या कारणावरून अतिक्रमण झालेलं आहे आणि राजकीय आशीर्वादानं त्याचं निष्कासन होत नाही. त्यामुळे दुर्दैवानं हे अतिक्रमण जे आहे ते वाढत चाललेलं आहे. सर्वांची म्हणून आपली हीच कोशिश असली पाहिजे की हे सर्व क्रीडांगणं वेगवेगळ्या खेळासाठी उपलब्ध झाली पाहिजेत. याशिवाय जे शाळा आहेत, शाळाचे जे प्लेग्राऊंड आहेत ते त्यांच्या मालकीचे नसतात, ते त्यांच्याकडे फक्त शाळेच्या वेळेसाठी दिलेले असतात. शाळा संपल्यानंतरचा जो वेळ असतो तो वेळ हा सामान्य खेळाडूंसाठी असतो, त्या सेक्टरमधील खेळाडूंसाठी असतो. त्यामुळं शाळांचं हे कर्तव्य आहे की शाळा संपल्यानंतर ते मैदान आजूबाजूच्या खेळाडूंना उपलब्ध करून दिलं पाहिजे. शिडकोचं प्लॅनिंग इतकं चांगलं आहे की या प्लॅनिंगमध्ये जे प्लेग्राऊंड दिलेले आहेत त्या प्लेग्राऊंडवर जर प्रशासनाकडून वेगवेगळे स्पोर्ट्स डेव्हलप केले तर हे पनवेल शहर एक खेळाचं माहेरघर म्हणून नावाजलेलं असेल
आणि वेगवेगळे स्पोर्ट्स कल्चर या पनवेल महानगरपालिका एरियामध्ये डेव्हलप होऊ शकतात. त्यासाठी व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे, आणि हे अभ्यास करून जर आपण प्लॅनिंग केलं तर येणाऱ्या 2-5-10 वर्षामध्ये हे शहर खेळाडूंचं आणि खेळांचं शहर म्हणून ओळखलं जाईल. त्यासाठी काम करण्याची गरज आहे. तुम्ही आणि आपण मिळून प्रयत्न करूया की पनवेल शहर खेळाचं शहर म्हणून ओळखलं जाईल, एवढीच मी अपेक्षा करतो. आज सन्मान्य नगरसेविका आणि कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीनाताई गरड यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथे डान्स स्पर्धा, सिंगिंग कॉम्पिटिशनचं आयोजन केलं होतं आणि गेले 14 दिवस इथे क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती. तर अत्यंत कणखर कुशल असं जिद्दी नेतृत्व कॉलनी फोरमला लाभलेलं आहे आणि मॅडमच्या कार्याचा ठसा हा खारघर शहरापुरतं मर्यादित नसून आज त्यांच्या कार्याची व्याप्ती कामोटे, कळंबोली, तळोजा वसाहतींपर्यंत पोचलेली आहे आणि कुठेतरी पनवेल मनपा लेवलचं नेतृत्व म्हणून आम्ही सर्वजण मॅडमकडे बघत असतो. आज या अशा उत्तुंग नेतृत्वाला आमच्या कामोटे कॉलनी फोरम परिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.